छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या रिंगणात आता आणखी एका उमेदवारांना उडी घेतली. जे के जाधव हे महायुतीकडून इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलंय. महायुतीने उमेदवारी न दिल्यास पक्ष लढणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. नाव जाधव, डॉक्टर जे के जाधव. मी लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. 2-3 दिवसात फॉर्म भरणार आहे. फॉर्म आणलाय, फॉर्म जमावं लागलाय. मुख्यमंत्र्यांना मी भेटतो 17 तारखेला रामनवमीला ठाण्याला त्याच्या घरी, आणि मुंबईला सुद्धा वर्षभर भेटतो त्यांना. 12 तारखेला मी त्यांना विनंती केलेली आहे की अजून महायुतीचा उमेदवार जाहीर होत नाही, उशीर होत आहे. तुमचा उमेदवार ठरत असेल, काय तुमचा विचार असेल ते बघा, पण मला प्राधान्याने माझा विचार करा. त्यांनी माझे सर्व कागदपत्र बघितले, सर्व मी त्यांना फाईल दिलेली आहे. मी तुम्हाला कुणाला पाहिजे असली पूर्ण फाईल दाखवतो. माझी संपूर्ण माहिती प्रेस नोटमध्ये दिलेली आहे. आणि मला पाठिंबा जो आहे ते मराठवाडा मुक्ती मोर्चा आहे, नंतर बजरंग दल आहे, राष्ट्रीय बजरंग दल, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आहे. आणि आपण जर लोकसभेची मतदाराची यादी बघितली तर त्यामध्ये 60,000 जाधव नावाचे मतदार आहेत. 60,000 आणि प्रत्येकाचे मला 10-10 मतदार मिळाले. समजा 5-5 जरी मिळाले तर माझं 3 लाखाचं टार्गेट पूर्ण होतं. गेल्या वेळेचं उमेदवार 3,22,000 नाही आलेला आहे निवडून. आता 3 लाखाच्या आसपास येऊ. बाकी आपले इतर मित्र आहेत जाधव सोडून, ते सर्व मला पाठिंबा देतील त्याची मला खात्री आहे. आणि माझं काम इतकं आहे, कुणी माझी प्रोफाईल बघितली तर ते म्हणतो अरे दादा, जाधव साहेब तुमचं प्रोफाईल फार छान आहे. आता राजकारणामध्ये कसं आहे की सतत इतर कामं करावी लागतात, ते बोलणार योग्य नाही. त्याच्यामुळे मी माझ्या कामात जास्त लक्ष देतो. या बँकेची लोकविकास बँकेची स्थापना आपण केलेली आहे. नामदेव आमच्यासोबत होते. माझं सतत काम आहे. आमच्याजवळ 25 कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मी सुरू केली आहे, औद्योगिक वसाहत सुरू केली आहे, 2 पतसंस्था केली आहे, ही बँक केली आहे. आमच्या सर्व संस्था ज्या आम्ही सुमारे 35 वर्षापूर्वी सुरू केल्या होत्या त्या सर्व संस्था चांगल्या प्रकारे चालू आहेत. महायुतीवर नाही मिळत अपक्ष होणार. विचार करू आपण, विचार करू ना.